पुण्यात आज संध्याकाळी 5 सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस शहरात कोसळला। शहरातील मध्यवस्ती भागात पावसाचा जोर अधिक होता। शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल जवळील भली मोठी दिशादर्शक कमान या पावसात कोसळली। लॉकडाऊन असल्याने वाहने रस्त्यावर नव्हती, त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी यात झाली नाही। त्याचबरोबर सोमवारपेठ येथील एका इमारतीवरील मोबाईल टॉवर सुद्धा या पावसात कोसळला। शहरातील अनेक ठिकाणची झाडे या पावसामुळे उन्मळून पडली। शनिवारवाडाजवळील एक भले मोठे झाड कोसळल्याने मंडईकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला, तर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। येरवडा जेल समोरील एक भले मोठे झाड कोसळल्याने जेल रस्ता देखील बंद झाला होता। झाडे कोसळल्याने अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले। वाऱ्याच्या वेगामुळे पोलिसांसाठी बांधण्यात आलेला टेंट सुद्धा पूर्णपणे तुटला। लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात संध्याकाळच्या वेळेला मुसळधार पाऊस पडत आहे। शनिवारी सुद्धा शहरात संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। पुण्याहून राहुल गायकवाड, लोकमत.com।